1 सप्टेंबर 2014 या दिवशी नागपुरातले प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर मुकेश चांडक यांचा 8 वर्षाचा मुलगा यू याचं खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं होतं. राजेश दवारे आणि अरविंद सिंग या दोघांनी त्याचं अपहरणच केलं नाही तर अत्यंत क्रूरपणे थंड डोक्याने त्याची हत्या करून मृतदेह फेकून दिला. मात्र न्यायालयाने आरोपींना मरेपर्यंत कारागृहात ठेवण्यात यावे आणि त्यांना 25 वर्ष कारावास भोगल्याशिवाय शिक्षा माफी देण्यात येऊ नये असं निर्णयात स्पष्ट करून शिक्षेची कठोरता वाढवलेली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना भादवीच्या कलम 364 अ खंडणीसाठी अपहरण अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम 302 खून अंतर्गत आणि कलम 201 पुरावे नष्ट करणे अंतर्गत 7 सश्रम कारावास व 5000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. 5 मे 2016 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निर्णय जसाच तसा कायम ठेवला होता. या निर्णयाविरोधात आरोपींनी न्यायालयात अपील दाखल केले होते. संरक्षण न्यायालय आणि आरोपींची फाशी रद्द केली असली तरी त्यांना या सर्व गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलंय. ताज्या खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें.